तारखेला मुख्यमंत्री येत आहे, आज आढावा बैठक घेतली, नेमका बैठकीत काय सूचना करण्यात आल्या? ज्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी ज्याचा उपक्रम राबवला गेला त्याच अनुषंगाने या ठिकाणी बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या, त्याचाच आढावा घेण्यात आला आहे की आणि प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी कुठली कामं करावीत आणि सगळ्याच तहसीलदार BDO किंवा MSCB चे अधिकारी असतील, कृषीचे असतील, सहकाराचे असतील किंवा आदिवासीचे असतील, सगळ्या अधिकाऱ्यांना काय काय आपल्याला काम करायचे याच्या सूचना या ठिकाणी या बैठकीत आढाव्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। काय 27 तारखेला मुख्यमंत्री मला वाटते 4 वाजता या कार्यक्रमाला येणार आहे आणि 4 वाजता या दौऱ्यामध्ये ते लोकांशी संवाद साधणार आहे आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे लाभधारक आहे त्या लाभधारकांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। राज्यात पाणी टंचाईचं सावट तीव्र होताना दिसतंय, नेमकं आपल्या विभागाकडून काही उपाययोजनांची? हे बघा, प्रत्येक तालुक्याचे आमदार जे असतात ते तालुक्याची कृती आराखड्याची बैठक घेत असतात, टंचाई आराखड्याची, आणि टंचाई आराखड्यामध्ये कोणत्या गावामध्ये टंचाई येणार आहे याची पूर्वसूचना ही आमदारांना, BDO ना, तहसीलदारांना असते। त्याच्यामध्ये या महिन्यामध्ये ह्या विहीर अधिग्रहित करावं लागेल, इथे TPSW करावं लागेल, या ठिकाणी दुसऱ्या विहिरीवरून पाणी घ्यावं लागेल, या पद्धतीची सगळी तयारी आमची आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे। पण निश्चितपणाने कडक उन्हाळा असल्यामुळे बाष्पीभवनाचा परिणाम आहे, पाण्याची पातळी खोल जाते आहे, तर लोकांना माझी हीच विनंती आहे की थोडं पाणी जपून वापरा, कारण की पावसाळा थोडा लांब गेल्यामुळे साहजिक आहे पाणी टंचाई या ठिकाणी होणारच आहे। राज्यातही परिस्थिती थोडी विदारक होताना दिसते, राज्याच्या अनुषंगाने काही उपाययोजना आहेत का? उपाययोजना म्हणजे पाणी तर काही आपण निर्माण करू शकत नाही, पण ज्या पाण्यामधूनच आपण काटकसरीने पाणी कसं देता येईल, जिथे पाणी टंचाई आहे बाजूच्या विहिरीवरून पाणी कसं आणता येईल, त्याचं TPSW करता येईल का, विहीर अधिग्रहित करता येईल का, याचे उपाय आपण करतो आहे। जिथे काहीच नाही तिथे टँकर हा शेवटचा पर्याय आहे। ते कायमचं आहे, मागच्या वेळेस तेच होतं, ते मागच्या वेळेस तसं बोलला तर 15-20 दिवस पहिले मी त्या ठिकाणी जाऊन आलो मस्कर म्हणून, तिथे माझा एक अधिकारी मी कायम तिथे ठेवलेला आहे। आता रोज तर मला शक्य नाही जाणं, पण त्या ठिकाणी आता जस्ट कृषीची आढाव्याची बैठक मी मागच्या 15-20 दिवसा पहिले घेतली, दररोज तर शक्य नाही आहे, पण त्यांना एक भांडवल करायचं आहे। कोणीतरी तो कार्यकर्ता आहे तो कायम हेच सांगत असतो, गुलाबराव पाटील गायब आहे, आता मग इथे मंत्रालयाच्या बैठका आहे, तालुका बैठकी आहे, या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये दररोज तर नाही जाऊ शकणार, पण महिन्याभरामध्ये तरी मी बुलढाण्याला जात असतो। 27 तारखेला मुख्यमंत्री मला वाटते 4 वाजता या कार्यक्रमाला येणार आहे आणि 4 वाजता या दौऱ्यामध्ये ते लोकांशी संवाद साधणार आहे आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून जे लाभधारक आहे त्या लाभधारकांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेलं आहे। हे बघा, प्रत्येक तालुक्याचे आमदार जे असतात ते तालुक्याची कृती आराखड्याची बैठक घेत असतात, टंचाई आराखड्याची, आणि टंचाई आराखड्यामध्ये कोणत्या गावामध्ये टंचाई येणार आहे याची पूर्वसूचना ही आमदारांना, BDO ना, तहसीलदारांना असते। त्याच्यामध्ये या महिन्यामध्ये ह्या विहीर अधिग्रहित करावं लागेल, इथे TPSW करावं लागेल, या ठिकाणी दुसऱ्या विहिरीवरून पाणी घ्यावं लागेल, या पद्धतीची सगळी तयारी आमची आहे आणि त्या पद्धतीनं आमचं काम चालू आहे। पण निश्चितपणाने कडक उन्हाळा असल्यामुळे बाष्पीभवनाचा परिणाम आहे, पाण्याची पातळी खोल जाते आहे, तर लोकांना माझी हीच विनंती आहे की थोडं पाणी जपून वापरा, कारण की पावसाळा थोडा लांब गेल्यामुळे साहजिक आहे पाणी टंचाई या ठिकाणी होणार असेल। काय सांगाल 27 तारखेला मुख्यमंत्री येत आहे, आज आढावा बैठक घेतली, नेमक्या बैठकीत काय सूचना करण्यात आल्या? ज्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 जिल्ह्यामध्ये शासन आपल्या दारी ज्याचा उपक्रम राबवला गेला त्याच अनुषंगाने या ठिकाणी बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या, त्याचाच आढावा घेण्यात आला आहे की आणि प्रत्येक अधिकाऱ्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे की त्यांनी कुठली कामं करावी आणि सगळ्याच तहसीलदार, BDO किंवा MSCB चे अधिकारी असतील, कृषीचे असतील, सहकाराचे असतील किंवा आदिवासीचे असतील, सगळ्या अधिकाऱ्यांना काय काय आपल्याला काम करायचे याच्या सूचना या ठिकाणी या बैठकीत आढाव्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। उपाययोजना म्हणजे पाणी तर काही आपण निर्माण करू शकत नाही, पण ज्या पाण्यामधूनच आपण काटकसरीने पाणी कसं देता येईल, जिथे पाणी टंचाई आहे बाजूच्या विहिरीवरून पाणी कसं आणता येईल, त्याला TPSW करता येईल का, विहीर अधिग्रहित करता येईल का, याचे उपाय आपण करतो आहे। जिथे काहीच नाही तिथे टँकर हा शेवटचा पर्याय। तिथे कायमचं आहे, मागच्या वेळेस तेच होतं, ते मागच्या वेळेस तसं बोलला तर 15-20 दिवस पहिले मी त्या ठिकाणी जाऊन आलो मस्कर म्हणून, तिथे माझा एक अधिकारी मी कायम तिथे ठेवलेला आहे। आता रोज तर मला शक्य नाही जाणं, पण त्या ठिकाणी आता जस्ट कृषीची आढाव्याची बैठक मी मागच्या 15-20 दिवसा पहिले घेतली, दररोज तर शक्य नाही आहे, पण त्यांना एक भांडवल करायचं आहे।
कोणीतरी तो कार्यकर्ता आहे तो काय हे सांगत असतो, गुलाबराव पाटील काय पाय आता मग इथे मंत्रालयाच्या बैठका आहे, तालुका बैठकी आहे, या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये दररोज तर नाही जाऊ शकणार, पण महिन्याभरामध्ये तरी मी बुलढाण्याला जात असतो. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.